22-23 च्या पुरवणी मागण्यावर बोलण्यासाठी परवानगी दिली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. अध्यक्ष महोदय, इथे वेळेअभावी मी काही मतदारसंघाशी निगडीत असलेले ठराविक प्रश्नच मांडत आहे, ठराविक मुद्देच उपस्थित करत आहे. अध्यक्ष महोदय, सोलापूर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई आहे आणि असं असताना, एकच पाईपलाईन असताना, उजनी धरणापासून ते सोलापूर शहरापर्यंत गेले 35 वर्षात एकच पाईपलाईन आहे. दुहेरी पाईपलाईन जी आम्ही NTPC मधून घेणार होतो, त्या पाईपलाईनचं काम गेले 5-6 वर्ष रखडले. आदरणीय सुभाष देशमुख जी ह्या मतदारसंघाचे पालकमंत्री राहून गेले, त्यांना ह्याची माहिती आहे, अजित दादांना देखील आहे. त्या पाईपलाईनचं काम सुरू असताना मक्तेदार हा कोर्टात गेला, अनेकदा त्याचे जे टेंडर प्रक्रिया आहे ती रिटेंडर करण्यात आली, हा मागे कोणत्या प्रकारचं टक्केवारीचं राजकारण आहे का, हा मनात प्रश्न उद्भवतोय. आणि आता सोलापूर शहरात पाणी अजिबात एक थेंब पण मिळत नाहीये. अतिशय चांगली ही योजना होती दुहेरी पाईपलाईनची, ती आता रखडली आहे कारण मक्तेदार कोर्टात गेला. कोर्टाकडून कोणत्याही प्रकारची स्थगिती नसताना देखील या स्मार्ट सिटीचे जे अधिकारी आहेत त्यांनी हे काम थांबवलंय आणि आज त्यांच्या हलगर्जीपणामुळे सोलापूर शहराला पाणी मिळत नाही. ही नुकतीच घडलेली गोष्ट आहे. काम चालू असताना हे कोणते अधिकारी करत आहेत ह्यावर सक्त कारवाई झाली पाहिजे. आणि त्या दुहेरी पाईपलाईनचं सोलापूर शहराच्या लोकांना अजून एक दिवस पण वेठीस न धरता त्या दुहेरी पाईपलाईनचं काम लवकरात लवकर सुरू झालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, खरं तर ही स्मार्ट सिटीची योजनेवर प्रश्नचिन्ह खूप उद्भवले, कारण का स्मार्ट सिटी म्हणतात पण तो ABD झोन जो आहे तो फक्त शहरात, जिथे स्मार्ट सिटीची योजना राबवायला पाहिजे तिथे योजना राबवली जात नाहीये. आणि हा फुल अतिशय कॉन्सन्ट्रेटेड आहे, त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कामं करतात, ड्रेनेजची कामं करतात, पण नंतर रस्ता करणं त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलं नसतं आणि म्हणून एकंदरीत शहराची अवस्था खूप वाईट झाली आहे ह्या स्मार्ट सिटीमुळे, काउंटर प्रोडक्टिव्ह झालंय. त्याच्याशीच निगडीत जी अमृत योजना आहे केंद्र शासनाची, त्यामुळे सोलापूर शहरात अनेक झोपडपट्ट्या आहेत जिथे आमचे BD कामगार राहतात, यंत्रमाग कामगार राहतात, हातावरती पोट असणारे अनेक हा कामगार वर्ग जो आहे तो सोलापुरात खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि तिथे अचानक अमृत योजना असायला पाहिजे म्हणून नळाचे कनेक्शन कट करायचं ठरवलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी. तुम्हाला अधिकृत अनधिकृत नळाचं कनेक्शन कट करायचं तर करा, पण ते झो